मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मेहकर आणि लोणार तालुक्यातील अनेक गावांना फटका बसलाय. शेतशिवारात कापणी होऊन साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या शेकडो सुड्या वाहून गेल्या. पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक गावांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे कपाशीचं उरलं सुरलं पीकही वाहून गेलंय. हजारो हेक्टरवरील शेतपिकांचं नुकसान झालंय आणि या ठिकाणी अजूनही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पाण्याची पातळी वाढल्यानं अनेक ठिकाणी रस्ते बंद आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या नुकसानी संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांसोबत बांधावर जाऊन थेट संवाद साधलाय आणि यावेळी शेतकऱ्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाही, पाहूयात. आई सांगू लागली तुझ्या जन्माच्या साली असा पूर आला होता, त्याच्यापेक्षा भयानक पूर आहे सर. आणि त्या साली एवढी नुकसान नव्हती झाली, पण यावर्षी आमच्या अक्षरतः नेमकंच असं वाटायचं की दुसऱ्या दिवशी थ्रेशर न्यायचं, तर असं पाणी पडायचं नेमकाच रस्ता तयार व्हायचा तर पाणी यायचा. आता माझ्या शेतातले स्वतः 3 सट स्प्रिंकलरचे 3 सट म्हणजे 3 सट म्हणजे जवळपास 90 पाईप आणि ड्रिपचे अशा अक्षरतः पूर्ण पाण्यात गेले. आता तुम्ही बघू शकता हे पाणी किती. आणि आत्ता मी नुकतंच ऐकलं की अजून पाणी सोडणार आहे म्हणे. अशी परिस्थिती झाली, लोकांच्या शेकडो गावातले सुड्या वाहून गेलेले आहेत. एकंदरीत किती नुकसान झालेलं आहे तुमचं? हे सगळं झालं. किती नुकसान झालं असेल तुमचं? हे आमचं कमकिन 5 लाख रुपयाचं एक स्पेशली असं एकाचं झालं. कितीक सुड्या याच्यामध्ये वाहून गेले असतील? याच्यात शेकडो सुड्या वाहून गेलेले आहे. तुम्ही सरकारकडे काय मागणं करणार आहात? काहीच मागणं नाही, फक्त आम्हाला काळजी तातडीने त्याला जे सहकार्य करता येईल ते करा, नाही तर आम्ही पाण्यात उभेच आहे. अक्षरशः शेतकरी भारावलेले आहेत. आपण पाहू शकता की त्यांच्या भावना या बोलण्यातून आपल्याला जाणवत आहेत की शेतकरी हा पूर्णपणे याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि हजारो त्यांच्या गावातील जे गणपूर गाव आहे त्या गावातील अनेक संस्कार उद्ध्वस्त झालेले आहे. मेहकर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी पूर्ण शेतीच्या झालेल्या नुकसानीच्या संदर्भात पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत, शासनापर्यंत अहवाल पाठवून शेतकऱ्यांना तात्काळ मदत होईल अशा प्रकारची माहिती दिली आहे, पाहूया. कारवाई आम्ही सुरू केलेली आहे आणि आमचे जास्तीत जास्त प्रयत्न राहील की हे अतिवृष्टीमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याचं पुढील 1-3 ते 4 दिवसामध्ये सर्व पंचनामे संपून शासनासदराचा अहवाल आम्ही सादर करण्याच्या प्रयत्नात आहोत.